माहूर शहरातील कपिलेश्वर धर्मशाळेच्या सभागृहात दिनांक 4 जून रोजी सकाळी 11 वाजता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास गावंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष फिरोज दोसानी, भारतीय जनता पार्टीचे नेते ॲडव्होकेट रमण जयभाये, काँग्रेस नेते डॉक्टर निरंजन केशवे, जिल्हा चिटणीस अनिल वाघमारे, तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सागर महामुने, बालाजी बामणे, प्राध्यापक तुषार तास्के, शिवसेनेचे शहर प्रमुख निर्धारी जाधव, नंदा हिंगाडे, दिलीप मुनगिनवार, देव कुडमेते आणि पत्रकारांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते अहिल्याबाई यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. आयोजन समितीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मुख्य मार्गदर्शक प्राध्यापक तुषार तास्के यांनी अहिल्याबाईंनी गाजविलेले पराक्रम, दाखविलेले शौर्य, बाळगलेली धार्मिकता आणि आजची सामाजिक स्थिती या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी आपल्या मनोगतातून शहरातील एका चौकाला आणि सभागृहाला अहिल्याबाईचे नाव देण्याचे अभिवचन दिले. ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जोशी, डॉक्टर निरंजन केशवे, ॲडव्होकेट रमण जायभाये यांनी अहिल्याबाईच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात तालुक्यातील समाज बांधवांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निळकंठ मस्के, राजू सौंदलकर, प्रवीण मार्कंड, गजानन मार्कंड, आनंदा हिंगाडे, किशोर मोहल्ले, लहू गावंडे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तानाजी मनभे यांनी केले. आभार प्रदर्शन संतोष गदे यांनी केले. संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर.